2021 आणि 2022 हे वर्ष संपूर्ण विश्व कधीच विसरू शकणार नाही. या काळात संपूर्ण जगावर कोरोनानं आक्रमण केलं आणि संपूर्ण मानवजातीलाच तो गिळंकृत करू पाहत होता. लाखो लोक रोज बाधित होत होते, रोज हजारो संसार उद्ध्वस्त होत होते. शहर असो की गाव, स्त्री असो की पुरुष, कोणाचीच यातून सुटका होत नव्हती. अशा या भयंकर युद्धस्थितीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विभाग मात्र कंबर कसून हजारो निष्पाप जीव वाचवण्यासाठी न थकता काम करीत होता. आपले प्रभावी नियोजन आणि अत्याधुनिक यंत्रणा घेऊन हजारो निष्पाप जीव वाचवण्यासाठी खंबीरपणे उभा होता. पंढरपूर तालुक्यातील भोसे करकम हे एक असं गाव जेथील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन फक्त आपले कर्तव्यच नाही पार पाडले तर त्याही पुढे जाऊन मनुष्य जातीसाठी अहोरात्र सेवा करून आपल्या सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला. सर्वप्रथम त्यांनी कोविड व्यवस्थापनासाठी ग्रामस्तरावर कोरोनामुक्त समितीची स्थापना केली. त्यात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी आणि गावातील सर्वसामान्य व्यक्तींचाही समावेश केला. हे पूर्ण होताच तात्काळ ग्रामस्तरावर मुख्य समितीच्या अंतर्गत विविध पथकांची निर्मिती केली. त्यात आरोग्य कर्मचारी, खासगी डॉक्टर व गावातील स्वयंसेवक यांचाही समावेश करून घेतला. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी कोरोनाबाधित कुटुंबाचे सातत्याने सर्वेक्षण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले. संशयित रुग्णसंख्येच्या प्रमाणात अँटीजेन टेस्टची सुविधा गाव पातळीवर उपलब्ध करून दिली. अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना तात्काळ पुढील उपचारासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड केअर सेंटर किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवले. तर निगेटिव्ह आहे परंतु लक्षणे दिसतात अशा व्यक्तींना संशयित कोविड रुग्ण म्हणून यशवंत विद्यालय भोसे येथील विलगीकरण कक्षामध्ये ठेवले. रुग्णांना विलगीकरण कक्ष किंवा हॉस्पिटलपर्यंत वाहतुकीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत वाहनांची सेवा उपलब्ध केली. विलगीकरण केंद्रावर पाणी, वीज, स्वच्छता, मास्क व सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून दिली. गावातील खाजगी डॉक्टर व फार्मासिस्ट यांचा कोविड विरुद्धच्या लढ्यामधील सक्रिय सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवला. रुग्णाच्या शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी आर्सेनिक अल्बम गोळ्या, प्रोटीन पावडर, अंडी असा सर्वसमावेशक आहार पुरवला. आहार आणि औषध विषयक मार्गदर्शन सातत्याने करत राहिले. एखाद्या कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह आल्यावर पथकातील स्वयंसेवकांमार्फत आवश्यक ती मदत लगेच पुरवली. एखाद्या शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्याकडील उत्पादित दूध व भाजीपाला दूध डेअरी व संबंधित मार्केटला स्वयंसेवकांमार्फत पोचवला गेला. दूध उत्पादक संघ, विविध कार्यकारी विकास सोसायटी, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, तंटामुक्त गाव समिती, पतसंस्था यांना या लढ्यामध्ये सक्रिय करत त्यांना सहभागी करून घेतले. कोरोनाबाधित कुटुंबाचे मनोबल वाढवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची तसेच संबंधित डॉक्टरांशी समिती प्रमुखांनी नियमित संवाद साधला. कोरोना विरहित सुरक्षित कुटुंबांची विशेष नोंद ठेवली व त्या कुटुंबांना बाधा होणार नाही यासाठी सातत्याने जनजागृती केली. ज्या कुटुंबातील सदस्यांना कोविडची लक्षणे आढळली त्यांना तात्काळ संबंधित पथकातील स्वयंसेवकांमार्फत पुढील उपचाराची व्यवस्था केली. लसीकरण आणि उपलब्ध असलेल्या लसीचे शासकीय नियमानुसार सातत्याने योग्य वाटप केले. लहान बालकांचे, गरोदर मातांचे सातत्याने सर्वेक्षण केले. जनजागृती, प्रभावी उपयोजना, विविध तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने केला. नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या व्यक्तींची सातत्याने खबरदारी घेतली. मृत्यूदर कमीत कमी असावा याची कसून काळजी घेतली. पथकातील एकही स्वयंसेवक कोरोनाबाधित होऊ नये यासाठी सातत्याने सर्व नियमांचे सर्वांनी अगदी काटेकोर पालन केले. एखाद्या कुटुंबात दुर्दैवाने आई वडिलांचे कोरोनामुळे निधन झाल्यास अनाथ मुलांचा मुलींचा सांभाळ केला. आपल्या जीवाची पर्वा न करता भोसे गावातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आशा वर्कर्स,
शासकीय डॉक्टर्स आणि खाजगी डॉक्टर्स, युवा कार्यकर्ते, त्यांच्या संस्था यांनी जे अविश्रांत कार्य करून दाखवले आहे ते आदर्श तर आहेच. शिवाय मानवी नीतिमूल्य, दयाभाव, करुणा आणि कर्तव्य यावर आधारलेल्या मानवी संस्कृतीला अधिक उंचावर घेऊन जाणारे आहे असं म्हटलं तरी कमीच आहे.